एक पिढी घडवणारा व्यक्ती ज्याला आपण शिक्षक म्हणतो, मात्र तो शिक्षक जेव्हा आपल्या पत्नीच्या पदाचा गैरवापर करून व्हिडिओला निलंबित करण्याची धमकी देतो, अशा शिक्षकांचा काय आदर्श घेणार? अशाच एका शिक्षकाचा मुजोरीपणा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पाहुयात नेमका काय आहे हा प्रकार आमच्या सविस्तर बातमीतून. विजय गोल्हर हे शिक्षक आहेत, मात्र आपली पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष असल्याने गोल्हर यांची परिषदेतील पदाधिकारी अधिकारी यांच्यावर मुजोरी चालत आहे. ही मुजोरी एवढी टोकाला गेली आहे की गोल्हर यांनी चक्क बीडीओलाच बडतर्फ करण्याची धमकी दिली. कोण आहे हा गोल्हर? गोल्हर हा जिल्हा परिषद अध्यक्ष की त्यांच्या पत्नी? गोल्हरांना हा अधिकार दिला कोणी? साहेब, आपण नशापाणी तर करत नाहीत ना? काय चाललंय या लोकशाहीच्या राज्यात? विशेष म्हणजे गोल्हर हा एक शिक्षक, अशा शिक्षकांचा काय आदर्श घेणार आणि स्वतःला समाजसेवकही म्हणून घेत आहेत. जिल्हा परिषद आपल्या मालकीची असल्याच्या आविर्भावात थेट बीडीओंनाच निलंबित करण्याची धमकी. हा पहा व्हिडिओ. यादी तयार झाली साहेब, उद्यापर्यंत छाननी समिती. कोण बघत प्रमुख तळेकरकडे आहे. आज तुम्हाला उद्या यादी छाननी समितीकडे. औसाहेब काय सांगतोय, आज तुम्हाला उद्या छाननी समितीकडे तहसील ऑफिसला, मी तुम्हाला 20 तारीख म्हणाल होतो, 20 तारखेच्या आज तिथं यादी जाईल. ह्याच्यापेक्षा अजून काय, मी सगळी तयार केले. मी बडकर फकरी ना, माझ्या नादाला लागायचं नाही. मी बडकर फकरी ना, माझ्या नादाला लागायचं नाही. आपण तुम्ही कुठे म्हणतो नादाला? उपोषण मान समजले होते, सगळे लोक म्हणते तो येईल प्रस्ताव पाठवा. त्याच्यासाठी साहेब यादी सगळी तयार केली, ती यादी 20 तारखेच्या छाननी समितीकडे जाईल ना. मी 20 तारखेपर्यंत म्हणालो होतो, मग 20 तारखेच्या जाईल ना यादी. समाजसेवक अफसर शेख यांनी हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय. पंचायत समितीमध्ये हे दोन व्यक्ती गेले असताना रोहीमधून काम मिळावं यासाठी ते व्हिडिओला निवेदन देण्यासाठी तिथे गेले होते, परंतु हे तिथं असताना विजय गोल्हर तिथे आले आणि त्यांनी एंट्री अशी केली की दरवाजाला लाथ मारली असं या दोघांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर जो काही प्रकार घडला हा आपण स्वतः त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. आपल्यासोबत अफसर शेख जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून आपण हा काय प्रकार घडला आणि हे कशामुळे झालं हे त्यांच्याकडून जाणून घेऊ. वास्तविक पाहता आम्ही दिनांक 17 जानेवारी 2019 रोजी व्हिडिओ सर्वेन्ना त्यांचा वेळ मागून, नाही का, 2 ते 8 च्या दरम्यान वेळ मागून राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ घेऊन माननीय सतीश आबा शिंदे जे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, त्यांच्यासह शिष्टमंडळ घेऊन किसान सेलच्या वतीने किंवा आष्टी तालुक्यातल्या लोकांचा जे प्रश्न आहे दिवाळ्याचा आज दुष्काळामध्ये विहिरींचा, ते प्रश्न घेऊन जे तर आम्ही व्हिडिओ साहेबांच्या कॅबिन मध्ये आतमध्ये चर्चा करीत होतो की बा लोकांच्या विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे तर पाणी उपलब्ध होईल आणि जे तर त्याच्या माध्यमातून एमआरईजीएस चालू होऊन लोकांच्या हाताला काम मिळेल या दृष्टीने आम्ही जे तर व्हिडिओ सरगर यांच्या कॅबिन मध्ये चर्चा करीत होतो. अचानक जिल्हा परिषद अध्यक्षपदी श्री विजय कुमार कारभारी बोलला, ज्यांना श्री लावलं जात, ते आले आणि त्यांनी जे अचानक लात मारली व्हिडिओच्या कॅबिनला आणि व्हिडिओ साहेबांच्या कॅबिनच्या समोरची जे खुर्ची हिसकावून घेतली लोकांच्या हातातून, तिथं त्या समोर बसले आणि त्याला जे दमदाटी करू लागले, त्याला अर्वाच्य प्रकारची जे भाषा वापरू लागले आणि त्याला म्हणले बडतर्फ करील तू माझ्या नादीला लागू नको. मी माझ्यासोबत शेख वसीम हा त्या कॅबिन मध्ये होता. आम्ही जे माननीय सतीश आबा शिंदे, डॉक्टर शिवाजी राऊत, अण्णासाहेब चौधरी, आम्ही आपले उपसभापती, पंचायत समितीचे उपसभापती आदिनाथ सानप यांच्यासह सगळे चर्चा करीत होतो. चर्चा करीत असताना तो माणूस जे वसीमच्या हाताकडल्या मोबाईलकडे बघून जे वसीमकडे धावून आला आणि तुम्हाला माझी शूटिंग काढतोस काय तू असं म्हणत जे अंगावर आला. मला म्हणला मी मध्यस्थी करायला गेलो तर मला म्हणला की बा तू मध्ये येऊ नको, हा तुझा काय संबंध आहे.
तुझ्याकडे बघतो, तुझ्याकडे पाहतो, मी तुझ्या घरी येतो, तू नगरचं प्रकरण काय घडलंय तुला माहित नाही का? आणि हा जे सगळा प्रकार घडला हा तो आणि तो फक्त मुळात विजयकुमार कारमोरी बोलला तिथं आल्याने आणि तो जिल्हा परिषद अध्यक्षपती या नात्याने तिथं आला आणि त्याला जे विहिरीचं काम विहिरीच्या कामाबद्दल जे व्हिडिओला बोलायचं होतं तर फक्त एक आणि एकच कारण होतं की त्याला त्या विहिरी खायचे त्याच्या माध्यमातून त्याला भ्रष्टाचार करायचा आणि तो त्याच्या पत्नीचा वारंवार पदाचा गैरवापर करतो या माध्यमातून. त्यानंतर आम्ही पंचायत समितीच्या आवारातून बाहेर गेलो. बाहेर गेलो असता ते 8 ते 10 साथीदारांचा आमच्या पाठीमागे आला. आम्हाला माझी बायको जिल्हा परिषद अध्यक्ष आहे म्हणजे त्यांनी येत आणि तिथून गेल्यानंतर आमच्यावर त्यांनी येतो खोटा नाटा देत. आम्हाला माहित झालं आम्हाला काही पोलिसांकडून आतापर्यंत काही कसल्या प्रकारची विचारणा झालेली नाही हा की त्यांनी जे आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. तो पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तक्रार केली. हा त्याच्यानंतर मी ऑनलाईन फिर्याद दिली जे सिटीजन पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं आपले सरकार आहे त्याच्यावरती जाऊन मी डायरेक्ट त्याच्या विरुद्ध जे रिसर्च तक्रार दिली कारण हे भाजपचं सरकार आहे डिजिटल सरकार आहे त्याच्यामुळे जे मी ऑनलाईन तक्रार दिली आणि त्याच्यानंतर मी पाठपुरावा म्हणून डीवायसपी साहेब एसपी साहेब यांच्याकडे सुद्धा जे त्याच्यावरती जे गुन्हा दाखल करावा कारण त्यांनी जे धार्मिक जातीय तेढ निर्माण करण्याचं म्हणजे जातीय तेढ निर्माण करण्याचं तसेच दंगली घडवण्याचं जे दोन समाजामध्ये लावून देण्याचा प्रकार केल्याने त्याच्यावर जे नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी आमची रास्त मागणी आहे. आणि सगळ्या लोकांनी पाहिलंय की सगळे व्हिडिओ व्हायरल झाले पूर्ण फेसबुक व्हॉट्सअप त्यांनी जे प्रकार केलेला आहे अतिशय निंदनीय आहे. तो एक सहशिक्षक आहे आणि व्हिडिओ सरगर हे जे क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत हा एका सहशिक्षकाने एका क्लास 1 क्लास 2 क्लास 2च्या पोस्ट असणाऱ्या अधिकाऱ्याला असं दम देणं चालू ड्युटीमध्ये दम देणं हे म्हणजे माझे मते अतिशय निंदनीय प्रकार आहे. आणि त्या तो माणूस वारंवार त्याच्या पत्नीचा पदाचा गैरवापर करून सगळ्या अधिकारी लोकांना जे बीड जिल्ह्या आपल्या तालुक्यातले नव्हे बीड जिल्ह्यातल्या अधिकारी लोकांच्या नाकात दम आणलेला आहे त्यांनी. आणि तो भ्रष्टाचारासाठी भ्रष्टाचाराचं जर उत्तम उदाहरण कुणी असेल तर तो विजयकुमार कारमोरी बोलला आहे. आणि आज जी घटना घडलेली आहे हा ती माझ्या मते एका शिक्षकांनी सहशिक्षकांनी तिथं येऊन हा एका अधिकाऱ्याची इज्जत घालणं आणि आमच्या अंगावर धावून येणं आम्हाला धक्काबुक्की करणं हा आम्ही एक सामान्य कार्यकर्ते आहे. आम्ही जे सतीश आबाच्या नेतृत्वाखाली तिथं गेलो हा आम्ही धनंजयजी मुंडे साहेबांचं येते जे बीड जिल्ह्यात काम करतो हा याचा राग त्याच्या मनात आहे. राजकीय दृष्ट्या राजकीय द्वेषापोटी तो माणूस तिथं आला आमच्या अंगावर धावून आला हा आणि त्याच्यावर जे रिसर्च जे त्या प्रकारानंतर प्रशासनाने स्वतः दखल घेऊन त्याच्यावर तुमच्या माध्यमातून मी हे सांगतो की प्रशासनाने स्वतः त्याची दखल घेऊन त्याच्यावर जे कारवाई करावी. एक सहशिक्षक अशा जागेवरती येऊ कसा शकतो हा एक प्रश्न निर्माण होतो. बरं चालू त्याच्यामुळे जे असले जे आता तुमची मूळ मागणी काय? आमची मूळ मागणी असं आहे मागणी अशी आहे का तू जे जातीय तेढ निर्माण करीत असले ना आमच्यावरती ते डायरेक्ट येत तिथं सगळेजण होते सगळे लोक जमा होते तिथं सगळे समुदायातले लोक जमा होते त्यांनी फक्त आणि फक्त शेख वसीम आणि शेख अफसरला टार्गेट केलं. फक्त आणि फक्त आम्ही मुस्लिम समाजातले असल्याने व आम्ही राष्ट्रवादीचं काम करतो आम्ही धनंजयजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि आम्ही जे सतीश आबा शिंदे यांच्यासोबत तिथं येत एका चांगल्या मुद्द्याला विहिरीचा प्रश्न रोहेतून लोकांच्या हाताला काम मिळावं या प्रश्नासाठी आम्ही तिथं आलो. पण काय झालं की त्याला त्या विहिरीच्या प्रश्नांमध्ये विहिरीमध्ये जे त्याला कसल्याही प्रकारची आळकाटी नको होती कारण त्याला जे त्याच्या मर्जीतले प्रकरण जे वरती पाठवायचे होते आणि तशा प्रकारचं दम सुद्धा त्यांनी त्याच्या आमच्या समक्ष त्या व्हिडिओ सर्व्हरला दिला की मी तुला सांगितलं होतं तू जे माझे सांगितलेले विहिरीचे प्रस्ताव का पाठवले नाही तर त्याला व्हिडिओ सर्व्हर तुम्ही बघा ना व्हिडिओमध्ये बोलते त्याला 20 तारखेपर्यंत पाठवतो मी नाही का त्याला अडचण झाली भ्रष्टाचार करण्याची त्याला जे अडचण झाली आणि त्यांनी असे सगळ्या तालुक्यातल्या ऑफिसमध्ये जे दोन चार जे त्याचे जे कार्यकर्ते आहेत ज्यांना चोरी करायची आहे हा असे सगळे नेमलेले आहेत आणि त्यांनी त्याला इन्फॉर्मेशन दिल्यामुळे तो आला आणि तो जाणून बुजून प्लॅनिंग करून आला. आम्ही काही प्लॅनिंग केली नाही. आमचा सरळ प्रश्न आहे की बा लोकांचे जे शेतकरी आहेत त्यांच्या सिनियरिटी प्रमाणे जे विहिरी द्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची
ही मागणी होती का त्यांना जे सिनियरिटी प्रमाणे जे प्रस्ताव प्रलंबित त्या विहिरी देऊन टाका, पण ह्याला जे तर त्याच्या मर्जीतले, त्याची बायको जिल्हा परिषदचे अध्यक्ष असल्यामुळे त्याला जे तर त्याच्या मर्जीतले प्रकरण पाठवायचे व त्याच्या माध्यमातून त्याला भ्रष्टाचार करायचा. हे अफसर शेख होते आणि यांनी अतिशय गंभीर असे आरोप त्यांच्यावर लावले आहेत. परंतु सामान्य माणसाला हाच प्रश्न पडतो की एक अध्यक्षपद बायकोकडे आहे आणि नवलेचे हे प्रताप कसं काय होतात, आणि यांचे असे आरोप आहेत की ते शिक्षक आहेत, शिक्षक आहेत आणि मग त्यांनी ड्युटीवर जाण्याऐवजी त्या वेळेमध्ये व्हिडिओच्या केबिनला जाऊन अशी धमकी देणे, अधिकाऱ्याला धमकावणे, अशा प्रकारचे प्रताप त्यांचे चालू आहेत, हे आता पुढे काय होणार याचा आपल्याला प्रतीक्षाच करावी लागेल.